पद्मश्री डॉक्टर व्ही.व्ही. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाची यशोगाथा। पद्मश्री डॉक्टर व्ही.व्ही. कोलते महाविद्यालयाची स्थापना ही 2010 मध्ये मलकापूर शहरात झाली। शहराच्या नजदीक असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी खर्चात उच्च शिक्षण मिळावे, विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, महाविद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकास घडवून आणावा याच उद्देशाने लोकसेवा शिक्षण बहुउद्देश मंडळाने मलकापूर शहरात अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरुवात केली। महाविद्यालयाला पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी शासनाची मान्यता मिळाली। पदविका अभ्यासक्रमात संगणक अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी या शाखा कार्यरत आहेत, तर पदवी अभ्यासक्रमात संगणक अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी व स्थापत्य अभियांत्रिकी या शाखा कार्यरत आहेत। तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमात संगणक अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी या शाखा कार्यरत आहेत। कोलते महाविद्यालय हे मलकापूर रेल्वे स्थानकापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे। तसेच महाविद्यालयाचे ठळक वैशिष्ट्य बघता त्यामध्ये चांगल्या प्रकारच्या भौतिक सुविधा व प्रशस्त इमारत, महाविद्यालयीन परिसर हा 13 एकरात वसलेला आहे, अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, अध्यापक चांगल्या सुसज्ज प्रयोगशाळा, त्यामध्ये आधुनिक स्वतंत्र संगणक प्रयोगशाळा व भव्य तांत्रिक प्रयोगशाळा यांचा समावेश आहे। डिजिटल क्लासरूम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रशस्त क्रीडांगण सुविधा, भव्य ग्रंथालय, तास इंटरनेट व वायफाय सेवा, विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध आरोचे पाणी, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा याकरिता तांत्रिक कार्यक्रम आयोजित केले जातात, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात। सामाजिक उपक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयात कार्यरत आहे। कोलते महाविद्यालयाला शासन मान्य शिक्षणाचा अति उच्च दर्जा म्हणजे नॅक व एनबीएचे नामांकन मिळाले आहे। गेल्या वर्षी 85% वर विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे। महाविद्यालयात नामांकित कंपन्यांचे ओपन कॅम्पस आयोजित केले जातात। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर बाहेरील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सामाजिक देणे समजून महाविद्यालयाने नोकरीचे दालन उपलब्ध करून दिले आहे।
गेल्या सत्रात महाविद्यालयाचे प्रतिनिधी प्राध्यापक रमाकांत चौधरी यांचा सत्कार जिल्हा शिक्षक अधिकारी यांच्या हस्ते महाविद्यालयाने राबविलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल व कार्याबद्दल करण्यात आला. पालकांनी आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाहिलेले स्वप्न आम्ही सत्यात उतरवित आहोत. महाविद्यालयाची यशोमय गाथा दिवसेंदिवस वाढतच राहील याबाबतचे ठामपणे वक्तव्य महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी केले आहे.